नमस्कार, मी अभिनेत्री नीतू शितोळे. मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते की ॲक्टिव मराठी जे चॅनल आहे, ह्याची काम जे काही आत्ता काम चालू आहे त्याच्यामध्ये, ते खूप खूप म्हणजे सगळी टीम खूप मनापासून काम करत आहे. तर माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी पण लाईक केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे. आणि जे पण तुम्हाला काय वाटलं की नवीन न्यूज तुम्हाला हव्या आहेत काही त्याच्यामध्ये, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर ॲक्टिव मराठी या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे ओनर उमेश साठे या चॅनलचे ओनर आहेत. आणि मला तुम्हाला आणखी सांगायचं की कुठलंही स्वप्न समोर आणण्यासाठी किंवा एखादं चॅनल असो, यूट्यूब चॅनल असो अथवा न्यूज चॅनल असो, खूप खूप मेहनत घ्यावी लागते. आणि सर्व टीमला तर अतोनात कष्ट घ्यावे लागतात. त्यांच्या सर्व कष्टांना हॅट्स ऑफ. अँड ऑल टीमसाठी माझ्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा ॲक्टिव मराठीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, ॲक्टिव मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी पूजा ननवरे. ओंबरी गावातील कुळेचीवाडी येथे मारुतीराय देवाची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. राहुरी तालुक्यातील वांबोरी गावातील कुळेचीवाडी येथे आज दिनांक 25/5/2022 बुधवार रोजी डोंगरच्या कुशीत वसलेले गाव कुळेचीवाडी येथे भव्य अशा बजरंग बलीची प्राणप्रतिष्ठा सोहळा गावकरीच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बजरंग बलीचे ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून यावेळी सुवासिनी आणलेले गंगेच्या पाण्याने मारुतीराया जल अभिषेक करून गाव वर्गणीतून भव्य असे अन्नदान करण्यात आले. यावेळी सर्व गावकरी हे वारकरी वेशातून भव्य अशी मिरवणूक काढली व चंद्रशेखर दिघे, गुरु सोहम दिघे, गुरु प्रशांत जोशी गुरु यांनी शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजा केली. यावेळी बजरंग मित्र मंडळ गोरक्षनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रखमाजी खेमनार, जलिंदर महांडोळे, बिरू बरकडे, बाळू महांडोळे, साहेबराव मोरे, बबन बरकडे, पांडुरंग कोळपे यांनी अथक परिश्रम घेऊन हा सोहळा भव्यरित्या संपन्नात पार पाडला. यावेळी या सोहळ्यास गावातील सर्व लहान मोठे मंडळी सर्व उपस्थित होते. राहुरी शहर प्रतिनिधी प्रशांत जोशी, ॲक्टिव मराठी न्यूज, राहुरी. माझे खेमनार. आपल्या गावाचं पूर्ण नाव कोळेचीवाडी. पत्ता हे सांगा. प्राणप्रतिष्ठा आहे मातीची आज. तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. आज मातीची प्राणप्रतिष्ठा आहे. सांगा ना काय म्हणले. मातीची प्राणप्रतिष्ठा आहे आज. हो, मारुतीची प्राणप्रतिष्ठा आहे. पहिला काढायचं माहिती सांगा विषयी, मातीचे मंदिराविषयी काय खासियत इथली. तर आम्ही पहिला साधा मारुती बसवला होता दगडी आणून. मग आता तो काढलाय, नवीन मूर्ती आणली, तिची प्राणप्रतिष्ठा करायची. आता त्यासाठी मग गुरु वगैरे सगळे बोलवले आणि 11 जोड्या वगैरे केल्या पूजेसाठी तयार. धन्यवाद. आज ना ऐकून बोलणार. मी जालिंदर कानिप्रत महांडोळे राहणार कोळेचीवाडी, पोस्ट वांबोरी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून आमच्या इथे आज मारुतीरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. अगोदर आमच्या वस्तीवर आमचे आजोबा श्री गणपत बाळाजी महांडोळे यांनी मूर्ती यांच्या हस्ते
मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, पण त्यावेळेस आम्ही परिस्थिती आमच्या वाडीची नादन असल्यामुळे आम्ही खाणीमधून साध्या प्रकारची मूर्त बनवून घेतली आणि ती बसवली ती आज आमच्या वस्तीवर. आम्ही राहुरी उठून कारागीर राखून मूर्ती बनवून तिला आज मारुती रायाची प्रतिष्ठापना करीत आहोत. आमच्या वाडीची लोकसंख्या साधारणतः 500 ते 400 असेल आणि मुलं वगैरे आमच्या वस्तू जिल्हा परिषद शाळेमध्ये आमचे मुलं शाळेत शिक्षण करतात. तिथून पाचवी चौथीपर्यंत, चौथीपासून पुढे पाचवीचे शिक्षक, पाचवीपासून पुढे बारावीपर्यंत बंबुरी ते शाळेत जातात, वरनगरला जातात काही. आणि इथं पोळी व धनगर समाजाचे लोक राहतात आणि यांचा उदरनिर्वाह काही मजुरी करतात, काही शेती करून उदरनिर्वाह करतात. महादेव कोळी ही महादेवाची सेवा करतात व धनगर समाजाचे लोक खंडेराची सेवा करतात. व तसेच आमचे गोरक्षनाथ ते गोरक्षनाथाचा गड असल्यामुळे तिथं पण एकादशीला वगैरे जातात, दर्शन घेतात. आणि इथं आमच्या साधारणतः आमच्या वाडीची स्थापना जवळजवळ 125 वर्षापूर्वी स्थापना झालेली आहे. एवढे बोलून माझे पास धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.